सराफ बाजारातील गटारीतून सोन्या चांदीचा एक एक कण शोधायचा तो पुन्हा सराफांना विकायचा आणि त्यातून दिवसाकाठी गरिबीची काय परिस्थिती असते याची आपण्यास कल्पनाही नसते पण या गरिबीत सुद्धा कोल्हापुरातील प्रशांत कोळी यांच्या कुटुंबानं मनाची श्रीमंती जपली आहे गेल्या वर्षी डेंग्यून त्यांच्या दहा वर्षीच्या मुलीचा बळी घेतला तिच्या स्मरणार्थ कोळी कुटुंबानं अंधशाळेतील पन्नास मुलांना जेवण देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीनं मुलीचं वर्ष श्राद्ध केलं कोल्हापुरात राहणाऱ्या प्रशांत कोळी यांचं चौकोनी कुटुंब या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे सराव बाजारातील गटारी ढवळून त्यातून सोन्या चांदीचा एक एक कण शोधायचं काम ते करतात त्यासाठी दररोज सुमारे आठ तास ते गटारीमध्ये उतरलेले असतात सोन्या चांदीचा एखादा कण शोधायचा म्हणजे खरं तर त्या सहनशीलतेचा अंत असतो पण गरिबी आणि पोटाची भूक यातून कोळी यांनी हा जगावेगळा व्यवसाय स्वीकारलाय दिवसाकाठी त्यांना कसेबसे शे दीडशे रुपये सुटतात या तुटपुंजा कमाईवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो प्रशांत कोळी यांची दहा वर्षाची मुलगी मेघाचा गेल्या वर्षी डेंग्यूनं मृत्यू झाला आपल्या लाडक्या लेकीच्या स्मृती त्यांनी वेगळ्या पद्धतीनं जागवल्या मिरजक तिकटी इथल्या अंधशाळेतील पन्नास मुलांना त्यांनी भोजन दिलं आपली मुलगी हयात नाही तिचं वर्ष श्राद्ध तर करायचं आहे अशावेळी प्रशांत कोळी यांनी श्राद्धाच्या धार्मिक विधींना वगळून थेट अंधशाळेतील मुलांना जेवण दिलं आणि आपली सामाजिक दृष्टी दाखवून दिली सामाजिक कार्यकर्ते जयकुमार शिंदे जयदीप सरवदे अंजनी कोळी प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत हा भोजन सोहळा पार पडला घरची गरिबी असली तरी कोळी कुटुंबानं मुलीच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं मनाची श्रीमंती दाखवून दिली आहे